सहकार तपस्वी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री समाधानदादा उताडे. आज देखील काही ठिकाणी आपल्या समाजात मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो, परंतु समाजात अशीही काही मंडळी आहे जी मुलीच्या जन्माचं स्वागत अगदी मोठ्या आनंदाने करताना पाहायला मिळतात. चळे तालुका पंढरपूर येथील बाळासाहेब मोरे यांचं कुटुंब देखील असंच आदर्श कुटुंब असून त्यांनी आपल्या घरी आलेल्या चिमुकलीचं मोठ्या कौतुकाने स्वागत केलंय. बाळासाहेब मोरे यांना बहीण नव्हती, त्यांना स्वतःलाही मुलगी झाली नाही, परंतु आता घरामध्ये मुलाला मुलगी झाल्यानं त्यांनी आपल्या नातीचं मोठ्या कौतुकाने स्वागत केलंय. आज आम्ही मुलीचं स्वागत केलं. खरं तर आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींचा दुष्काळ पडलेला आहे, आणि मग अशा प्रकारे जर स्वागत केलं तर समाजामध्ये एक संदेश जाईल की मुलीची समाजाला किती गरज आहे, प्रत्येक कुटुंबाला किती गरज आहे. आणि म्हणून आम्ही आज साध्या पद्धतीनं होईना मुलींचं स्वागत केलं. मला बहीण नाही, मला मुलगी नाही, पण नात झाली याचा खूप मोठा आनंद आम्हाला आहे. आणि म्हणून आज आमचा ऊर भरून येतो. अतिशय आनंदी वातावरण मुलगी जन्माला आल्यापासून आज घरी येईपर्यंत सगळ्या घराभराला झालेला आहे. ज्या ज्या घरात मुली जन्म घेतात त्या प्रत्येकाने असा आनंद व्यक्त करावा, कारण मुलीसारखी माया नाही. आईची माया, बहिणीची माया, मुलीची माया ती प्रत्यक्ष जीवनात आल्याशिवाय समजत नाही. आणि आम्हाला तो आनंद मिळाला नव्हता, तो आता इथूपासून पुढं आम्हाला मिळणार आहे. मुलगा माझा बाहेर भोपाळला असतो, क्लास वन अधिकारी आहे. त्याला मी सांगितलं की मुलगी झाली तर माझ्याजवळच ठेवायची, तिचं शिक्षण मीच करणार, आणि मुलगा झाला तर तुझ्याबरोबर घेऊन जा. आणि खरं जगामध्ये परमेश्वर असेल तर त्याला आम्ही विनंती केली होती आमच्या घरात मुलगीच होऊ दे म्हणून. आणि पाहुण्यांना पण येवायांना पण सांगितलं होतं मुलगी झाली की बारशाचा कार्यक्रम आम्ही करू, आणि मुलगा झाला की तुम्ही तिकडं नाव ठेवलं तर चालते, आम्हाला नाही बोललं तर सुद्धा चालते. कारण घरात मुलांची संख्या कमी नाही, मुलं भरपूर आहेत, पण मुलींचा तुटवडा आहे, मुलींचा दुष्काळ आहे. आणि म्हणून खूप खूप आनंद आहे, आम्ही खूप खुश आहोत. मुलगी झाली की बऱ्याचदा त्या मुलीचे आई वडील देखील नाराज असतात, पण क्लास वन अधिकारी असलेल्या महेश यांनी मात्र मुलगी झाल्याचा आनंद साजरा करत असताना समाजाला एक वेगळा संदेश देखील दिलाय. आज या ठिकाणी आम्ही माझ्या मुलीचं स्वागत केलेलं आहे. तर ते स्वागत का केलेलं आहे तर आम्हाला समाजाला संदेश द्यायचा आहे की तुम्ही स्त्री भ्रूण हत्या करू नका. कारण का तर आपण स्त्री पुरुष समानतेचा आपण सगळीकडे नारा देतो आहे, मग तुम्हाला ह्या कलियुगामध्ये तुम्हाला आई पाहिजे, तुम्हाला मावशी पाहिजे, तुम्हाला आत्या पाहिजे, तुम्हाला बहीण पाहिजे, मग तुम्हाला मुलगी का नको? तुम्ही स्त्री भ्रूण हत्या का करताय? तर तुम्हाला वंशाचा दिवा म्हणून मुलगी पण चालू शकते. हा संदेश आम्हाला द्यायचा आहे, त्यामुळं आम्ही आज माझ्या मुलीचं स्वागताचा कार्यक्रम ठरलेला आहे. इथं छोटासा का होईना, पण आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही मुलीचं स्वागत करा. जेवढा तुम्ही मुलाला वंशाचा दिवा मानता त्याच्या कितीतरी पटीने जास्त मुलगी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढं साथ देणार आहे. समाजामध्ये दुर्दैवाने अजूनही मुलामुलींमध्ये भेद केले जात असताना चळे येथील मोरे कुटुंबाने घालून दिलेला हा मुलीच्या स्वागताचा आदर्श जर घरोघरी अंमलात आणला गेला तर इथून पुढं प्रत्येकाच्या घरी मुलीच्या जन्माचं स्वागत मोठ्या आनंदाने झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र माझा, पंढरपूर.